पूजा चव्हाण प्रकरणामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे ज्या 12 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या त्या कुठेतरी संजय राठोडच्या राजीनाम्यानंतर त्या फॉरेन्सिकला पाठवण्यात आल्या आणि आता त्याच्यामध्ये कुठेतरी छेडछाड व्हायचं काम हे त्या ठिकाणी होतंय अशी माहिती मिळालेली आहे. हे सगळं कुठल्या मंत्र्याच्या किंवा कुठल्या व्यक्तीच्या सांगण्यावरनं होतंय आणि संजय राठोडला वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय या गोष्टींची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं अतिशय गरजेचं आहे. कारण आता सद्यस्थितीमध्ये ज्या ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या ज्याच्याबद्दल वारंवार आम्ही विचारणा करत होतो त्यावेळेला सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि राजीनाम्यानंतर या क्लिप्स ज्या आहेत त्या फॉरेन्सिकला पाठवल्या आणि आता त्यात कुठेतरी छेडछाड होण्याचं काम आणि लोकांची राज्यातल्या लोकांची दिशाभूल करायचं काम हे सरकारच्या माध्यमातून होतंय असा दाट संशय आम्हाला आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा हे आमचं त्यांना सांगणं आहे की या कुठल्याही क्लिप्समध्ये छेडछाड होता कामा नये आणि जे सत्य आहे ते लोकांच्या समोर आलं पाहिजे. आजही मी सांगते जर तुम्ही चेक केलं युट्यूबवरून जरी तुम्ही चेक केलं तरी सुद्धा धडधडीत हा आवाज कोणाचा आहे हे कोणाला शेमड्या पोराला सुद्धा सांगता येईल आणि आता या ऑडिओ क्लिप्समध्ये कुठेतरी छेडछाड करायचं काम जे चाललेलं आहे ते कोणाच्या सांगण्यावरनं चाललेलं आहे हे सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला पाहिजे. या संदर्भातली पीआयएल आम्ही दाखल केलेलीच आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे जे काही सत्य आहे ते एसआयटी फॉर्म करा किंवा ही केस सीबीआयला द्या ही जी आमची मागणी सन्माननीय हायकोर्टला आम्ही केली.